नमस्कार, मी स्वाती गोडसे, आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत। बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे विदर्भातून। विदर्भात सध्या तुफान पाऊस पडतोय, त्यामुळे नागपूर, चंद्रपूर आणि भंडाऱ्यातलं जनजीवन पूर्त विस्कळीत झालंय। चंद्रपूर मध्ये पूरग्रस्तांची एअरलिफ्टनं सुटका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर अंधार पडण्याच्या आत एअरलिफ्ट करण्याचं उद्दिष्ट सध्या ठेवण्यात आलं आहे। नागपूरमध्येही पूरस्थिती बघायला मिळतीये। भंडारा शहर आणि जिल्ह्यात मोठा पाऊस झालाय, तर गडचिरोली जिल्ह्यात पाल नदीला पूर आल्यानं जिल्ह्याचा नागपूरशी संपर्क तुटलेला आहे। जिल्ह्यातल्या 6 तालुक्यांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलाय। चंद्रपूर, नागपूर, भंडारा आणि गडचिरोलीतली ही पूर परिस्थितीची दृश्य आपण पाहतोय। पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी सध्या बचाव कार्य सुरू असून प्रयत्नांची शर्त करत NDRFची टीम असेल, त्यासोबतच SDRFची टीम असेल त्या ठिकाणी पोहोचलेली असून या नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत। काहींना एअरलिफ्ट करून तर काहींना बोटीच्या सहाय्यानं पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तर चंद्रपूर जिल्ह्यातल्या लाडसगावात एअरलिफ्टसाठी हेलिकॉप्टर पोहोचलं। सुरक्षित ठिकाणाहून हेलिकॉप्टर एअरलिफ्ट करणार आहे आणि त्यामुळे घिरट्या घालून सुरक्षित जागा शोधली जात आहे। सध्या या क्षणाची चंद्रपूरमधली महत्त्वाची बातमी आपण पाहतोय बचाव कार्यासंदर्भात। या ठिकाणी पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना तिथून एअरलिफ्ट करण्यासाठी हेलिकॉप्टरचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र सुरक्षित जागा शोधण्याचं काम या हेलिकॉप्टरकडून होत आहे। ती सुरक्षित जागा मिळाल्यानंतर या नागरिकांना जे पुरात अडकलेले आहेत त्यांना एअरलिफ्ट केलं जाईल आणि सुरक्षित स्थळी नेण्यात येईल। द नागरिकांच्या सुटकेसाठी बोटींची देखील मदत घेतली जाते, बोटी देखील त्या ठिकाणी दाखल झाल्यात। त्यामुळे आत्ता संध्याकाळचे खरं तर संध्याकाळ होत आली आहे, त्यामुळे रात्रीच्या अंधाराच्या आत या सगळ्यांचं रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी पूर्ण करण्याचं उद्दिष्ट या जवानांसमोर आहे। तर अंधार पडण्याच्या आत हेलिकॉप्टरनं गावकऱ्यांची सुटका करण्याचे जोरदार प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत। हैदर शेख आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणची अपडेट आपल्यापर्यंत देत आहेत। हैदर, बचाव कार्य कशा पद्धतीनं सुरू आहे, काय आव्हानं त्या ठिकाणी सध्याला? सध्या हेलिकॉप्टरला उतरणे किंवा जागा शोधणे हे शक्य होत नाही आहे, त्यामुळे सध्या बोटीच्याच माध्यमाने रेस्क्यू केलं जात आहे। CDRFची टीम पूर्णपणे कामात लागलेली आहे। जवळपास 300 ते 400 लोकांना आतापर्यंत काढणं सुरू आहे सुरक्षित, आणि CDRF पूर्णपणे कामाला हेच काम करत आहे, आणि NDRF जे आहे ते आता सध्या पोहोचत आहे, त्यामुळे एअरलिफ्ट शक्य नाही। अंधार होत चाललेला आहे, त्यामुळे CDRF पूर्णपणे कामात लागलेली आहे। या अंधार व्हायच्या आधी या लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवणे आता हे सगळ्यात मोठं उद्दिष्ट आणि हे महत्वाचं काम CDRF बजावत आहे। बर, हैदर, त्या ठिकाणच्या बचाव कार्याची अपडेट अशीच आपल्याकडून जाणून घेत राहू। तूर्त धन्यवाद या माहितीसाठी। तर चंद्रपूर जिल्ह्यात पुरात अडकलेल्या लोकांना बोटींच्या मदतीनं पुराबाहेर काढण्याचं काम सुरू करण्यात आलंय। जवळपास 10 गावांना पुराचा तडाखा बसलाय, अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरलंय। त्यातच वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्यानं मोठी वाढ होत असल्यानं धोकाही वाढत चाललाय। गोसेखुर्द धरणाची सर्व दारं उघडल्यानं वैनगंगा नदीनं पहिल्यांदाच ऐतिहासिक पाणी पातळी गाठली आहे, त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरील गावं मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहेत। वैनगंगा नदीत अनेक नाल्यांचं पाणी हे उलट दिशेनं येत असल्यानं अनेक गावात पुराचं पाणी शिरलंय। तर विदर्भामध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झाली आणि तिथल्या पुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी पुण्याहून 90 जवानांची टीम जी आहे ती तुकडी जी आहे ती आता त्या ठिकाणी दाखल झालेली आहे। NDRFच्या 4 तुकड्या नागपूरला पोहोचलेल्या आहेत। या जवानांकडून नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी मदत कार्य केलं जाणार आहे। बातमी मध्य प्रदेशातून। मध्य प्रदेशमधील सरोवरातील पाणी सोडण्यात आले, त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील धरणाची पाणी पातळी वाढली आहे, त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेत। त्यामुळे कान्हान आणि वैनगंगा नदीला पूर आलाय, परिणामी आंबोरा देवस्थान अर्ध पाण्यात गेलंय। या ठिकाणी 5 नद्यांचा संगम आहे, त्यामुळे इथल्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे। इथं कालपासून खूप पाणी साचलेलं आहे आणि मंदिर परिसराच्या भोवताल पुरा पाणी घुसलेलं आहे। संजय सरोवरचा पाणी ओव्हरफ्लो झाल्यामुळे हा पाणी सोडण्यात आला आणि हा सोडल्यामुळे आणि इतर पाणी अजून सोबत पण पडला आणि तो पूर्ण पाणी एकत्र झाला, त्याच्यामुळे हा एवढं वाढ झालेली आहे। सर, आंबोऱ्याला तर सध्या काही नाही अडकले वगैरे, आणि NDRFची सकाळीच पोहोचल्यात NDRFचे लोक वगैरे सर्व, आणि एक टेकेपार गाव आहे त्याला थोडं पाण्यानं घेरलं आहे, आणखी राजूला अवरमारा हे 2-3 आमच्या हद्दीतले गाव आहेत, तिथं पण आता NDRF पोहोचत आहेत। तिथले काही काही 10-5 घरं असे थोडे बुडी क्षेत्र झाले, पाण्यात खाली आलेले आहेत।
बातमी आहे वर्धा जिल्ह्यातून. गेल्या 3 दिवसांपासून वर्धा जिल्ह्यातही संततधार पाऊस सुरू आहे. मात्र अप्पर वर्धा आणि निम्न वर्धा धरणाचं पाणी या ठिकाणी पाणी पातळी वाढल्यामुळे सोडण्यात आलं, त्यामुळे नदी नाले बंधारे तुडुंब भरून वाहू लागले. पवनार इथल्या धाम बंधाऱ्याच्या सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहतानाची ही दृश्य आपण बघत आहोत, त्यामुळे अंदाज येऊ शकतो की या ठिकाणी साधारण पाण्याची पातळी कितपत वाढली आहे. तिकडे भंडारा जिल्ह्यातही पूरस्थिती निर्माण झाली आहे. वैनगंगा आणि बावनथडी नदीनं धोक्याची पाणी पातळी ओलांडली आहे. गोसेखुर्द धरणाची दारं उघडल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. नद्यांना पूर आल्यानं जिकडे पाहावं तिकडे पाणीच पाणी अशी स्थिती आहे. पुरामुळे भंडारा शहर आणि जिल्ह्यात हाहाकार उडालाय. घरांमध्ये पाणी शिरल्यानं अनेकांचं प्रचंड नुकसान झालंय. भंडारा शहराला पाण्याचा वेढा पडलाय, तर मेहंदी पुलावर 4 ते 5 फूट पाणी वाहत असल्यानं हा मार्गच बंद करण्यात आलाय. भंडारा नागपूर मार्गही बंद ठेवल्यानं ट्रकच्या रांगा लागल्यात. शहरातील अनेक रहिवासी भागात पाणी साचल्यानं नागरिकांचेही प्रचंड हाल होत आहेत. मागे 2005 जो पूर आला होता त्याच्यानंतर एवढा पूर पहिल्यांदा बघत आहोत आम्ही. साईनाथनगरमध्ये कपिलनगरमध्ये पहिल्यांदा पाणी आलेलं आहे एवढा. आणि जनजीवन खरंच बरंच विस्कळीत झालेलं आहे. लाईन बंद केलेली आहे सगळी. नागपूर नाक्यावरती तर जवळपास 4-4.5 फुटापर्यंत पाणी आलेलं आहे आणि सगळं विस्कळीत झालेलं आहे इकडे जनजीवन. गोसेखुर्द धरणाची दारं उघडल्यानं त्याचा फटका लाखांदूर तालुक्याला बसलाय. तिथल्या इटाण गावातील गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. मध्य प्रदेशात जो पाऊस झाला तर तिथल्या डॅमचं बरंचसं पाणी सोडण्यात आल्यामुळे आपल्याकडे त्या पाण्याचा संचय एक प्रकारे होत गेलेला आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये आपला याचा जो प्रॉब्लेम झालेला आहे तर कालपासूनच आपल्या सगळ्या टीम सगळीकडे कार्यरत आहेत. पंधरा वर्षांपूर्वी संजय सरोवर आणि इतर धरणांमधून पाणी सोडल्यानं अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. शहर आणि जिल्ह्यातल्या नागरिकांना मदत करण्याकरता प्रशासनानं त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होती आहे. प्रवीण तांडेकर सह ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत, भंडारा. आणि यानंतर आता बातमी आहे वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनासंदर्भातली. वंचित बहुजन आघाडीच्या मंदिर प्रवेशाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात प्रशासनानं अलर्ट जारी केलाय. पंढरपुरात उद्या ST वाहतूकही बंद असणार आहे. पंढरपूरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय. तर केंद्र आणि राज्य सरकारनं अनलॉक करत असताना अनेक गोष्टींना सूट दिलेली असली तरी मंदिर प्रवेश मात्र अद्यापही बंद आहे आणि याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही आणि त्याचमुळे वंचित बहुजन आघाडीकडून आता मंदिर प्रवेशाचा मुद्दा उचलून धरला जातो आणि याच पार्श्वभूमीवरती उद्या या ठिकाणी आंदोलन देखील करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन नंतर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने नियम शिथिल केले असले तरी अजून राज्यभरातील मंदिरं खुली झालेली नाहीत दर्शनासाठी आणि त्याच्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील सर्व मंदिरे खुली करण्याचं आवाहन केलेलं आहे. 31 ऑगस्टपर्यंत ही जर का मंदिरे खुली झाली नाहीत तर राज्यव्यापी आंदोलन पंढरपूर येथे 1,00,000 वारकऱ्यांसहित ते करणार आहे आणि मंदिर प्रवेश करणार आहेत. त्याच्यासाठी प्रशासन सतर्क झालेलं आहे. आपण आत्ता सध्या नगर प्रदक्षिणा रोडवर आहोत आणि पांतू उत्पाद पथ जो आहे तो पूर्णपणे सील करण्यात आलेला आहे. 8 ते 10 फुटाचं जे बॅरागेट्स आहेत हे इथं टाकण्यात आलेले आहेत जेणेकरून पलीकडं कोण व्यक्ती जाऊ शकणार नाही याची दक्षता पोलीस प्रशासनाने घेतलेली आहे. उद्याच्या दिवशी पंढरपूर डेपोमधून वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे आणि प्रशासन सतर्क झालेलं आहे की उद्याचं आंदोलन नेमकं कसं होणार आणि एवढ्या मोठ्या संख्येने वारकऱ्यांसहित प्रकाश आंबेडकर मंदिरामध्ये प्रवेश करणार का. काही संघटनेने असा म्हणजे सूचना दिली होती की डिजिटल आंदोलन करावं पण वारकरी विश्व वारकरी सेना आणि बहुजन वंचित आघाडीने
ती जी मागणी आहे ती फेटाळलेली आहे आणि होणाऱ्या समस्येला राज्य सरकार जबाबदार असणार आहे असे त्यांनी सूचित केलेले आहे आणि उद्याचं आंदोलन नेमकं कसं होणार याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. पंढरपूरहून वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत. आणि आता बातमी आहे लातूर जिल्ह्यातून. कोरोना संदर्भात लातूर जिल्ह्यात एकाच दिवशी कोरोनाचे तब्बल 324 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर 7 जणांचा कोरोनामुळे या ठिकाणी मृत्यूही झालाय. लॉकडाऊन हटवल्यानंतर जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत दुपटीनं वाढ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 257 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय तर दुसरीकडे बाजारपेठेत आणि सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी वाढली आहे. अनेक जण मास्कचा वापरही करत नाही आहेत त्यामुळे कोरोनाचा धोका आणखीनच वाढत चाललाय. याच ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी. लातूर जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची चिंताजनक वाढ अजूनही सुरूच आहे. गेल्या 24 तासामध्ये तब्बल 324 कोरोना बाधित रुग्णांची संख्या नव्याने वाढलेली आहे तर कालच्याच तारखेमध्ये तब्बल 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे आणि यामुळे आता कोरोनाच्या एकूण मृत्यूंची संख्या झालेली आहे 257. अशा पद्धतीने लोक बिंदास्तपणे फिरत आहेत. अनेक लोक तर असे आहेत की कसलाही मास्क वगैरे न लावता या ठिकाणी फिरत आहेत म्हणजे कोरोनाची भीती आता जवळपास लोकांच्या मनातून दूर होताना ते दिसून येते आणि कोरोनाच्या रुग्णांचा वाढता आलेख पाहता गेल्या जुलै महिन्यात ते 15 ऑगस्टपर्यंत जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी लातूर जिल्हा पूर्णपणे लॉकडाऊन केलेला होता. लॉकडाऊन हटवल्याच्या नंतर पुन्हा नागरिकांनी बाजारपेठेमध्ये आणि प्रत्येक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करायला सुरुवात केली आणि त्याचाच परिणाम पाहायला गेलं तर आज लातूर शहरामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये जर पाहायला गेलं तर गेल्या 24 तासामध्ये 324 नवे रुग्ण या ठिकाणी सापडलेले आहेत आणि असाच जर कोरोनाचा आकडा वाढत गेला तर ही लातूर जिल्ह्यासाठी आणि लातूर शहरवासियांसाठी अतिशय गंभीर बाब बनणार आहे. नितीन बनसोडे, न्यूज 18 लोकमत, लातूर. आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे या क्षणाची. मुंबई पोलिसांच्या 7 ते 8 महिला कर्मचारी DRDO गेस्ट हाऊसमध्ये दाखल झालेले आहेत ज्या ठिकाणी रिया चक्रवर्तीची CBI कडून सकाळपासून चौकशी सुरू आहे तर गेट बाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून रिया चक्रवर्तीनं पोलिसांची सुरक्षा मागितली होती. रियाची आज सलग 3 दिवशी 6.5 तासांपासून या ठिकाणी CBI कडून चौकशी सुरू आहे. थोड्याच वेळात रिया बाहेर येण्याचीही शक्यता आहे तर आज 3 दिवस आहे CBIच्या चौकशीचा. शुक्रवारपासून जी CBIनं चौकशी सुरू केलेली आहे त्याचा 3 दिवस असून थोड्याच वेळात ही चौकशी आजच्या दिवसाची संपेल अशी शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता रियानं पोलिसांची सुरक्षा मागितली होती त्यामुळे मुंबई पोलिसांच्या 7 ते 8 महिला कर्मचारी जे आहेत त्या DRDO गेस्ट हाऊसमध्ये दाखल झालेल्या आहेत. गेट बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्तही वाढवण्यात आल्याचं बघायला मिळत आहे. रियाकडून स्वतः सुरक्षेची मागणी करण्यात आली होती आणि त्या पार्श्वभूमीवरती आता पोलीस 8 महिला कर्मचारी जे आहेत त्या गेस्ट हाऊसमध्ये दाखल झाल्यात. काहीच वेळात ही चौकशी आजची पूर्ण होईल अशी शक्यता आहे. सलग 3 दिवशी रियाची CBIकडून ही चौकशी सुरू आहे आणि यासंदर्भात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याला अधिक माहिती देत आहेत. अजित, अपडेट. जवळपास 6.5 तास झाले रिया चक्रवर्तीची चौकशी सुरू आहे. काल देखील रियाची चौकशी झाली होती. आता जी माहिती मिळते त्यानुसार चौकशीनंतर रिया जेव्हा सांताक्रूझ पोलीस स्टेशनला गेली होती त्या ठिकाणी तिनं स्वतःच्या सुरक्षेकरता मागणी केली होती कारण का रियाच्या घरापासून ते DRDOच्या गेस्ट हाऊस पर्यंत मीडियाकर्मी जे आहेत त्यांची मोठी संख्या त्या ठिकाणी असते आणि त्यामुळे तिला येणं खूप अवघड होतं. या अनुषंगे तिने सुरक्षेची मागणी केली होती. जी माहिती मिळते त्यानुसार 3 महिला कॉन्स्टेबल ज्या आहेत स्थानिक पोलिसांच्या त्या CBIच्या DRDO गेस्ट हाऊस इथे पोहोचलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी रिया चक्रवर्तीला महिला पोलिसांच्या सुरक्षेमध्ये तिच्या घरी सोडलं जाणार आहे अशी माहिती मिळते. तर दुसरीकडे गेली 2 दिवस झालं रिया चक्रवर्ती चौकशी सुरू आहे त्यामध्ये रियानं बहुतांश CBIच्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती दिलेली नाहीयेत त्यामुळे देखील CBIचे अधिकारी जे आहेत ते रियाला उद्या देखील चौकशीला बोलवू शकतात कारण का जोपर्यंत CBIच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर मिळत नाहीत तोपर्यंत रियाची चौकशी सुरूच राहील आणि जर रियाने असंच नॉन कॉपरेशन सुरू ठेवलं CBIला तर न्यायालयामध्ये या सगळ्या बाबतीत CBIच्या टीमला त्या ठिकाणी रियाने कसं त्यांना असहकार्य केलं त्याची माहिती न्यायालयाला द्यावं लागेल त्यामुळे कुठे ना कुठेतरी आता
संपूर्ण गोष्ट जी आहे ती एका कायदेशीर बाबींवरती येऊन ठेपलेली आहे. की सीबीआयचं म्हणणं आहे की रियाने आम्हाला कॉपरेशन केलं तर लवकरात लवकर तपास पूर्ण होईल, पण जर तिने कॉपरेशन केलं नाही तर न्यायालयामध्ये आम्हाला त्या ठिकाणी तिच्या बाबतीमध्ये सांगावं लागेल. अगदी अजित, धन्यवाद या माहितीसाठी. तर आपण पाहतोय सीबीआयच्या आजच्या चौकशीतून देखील समाधान झालेले नाही, त्याचमुळे उद्या देखील सीबीआयकडून रियाची चौकशी होऊ शकते. तर संशयित अंमली पदार्थ तस्कर गौरव आर्या देखील मुंबईमध्ये चौकशीसाठी दाखल झालेला आहे, त्याची देखील चौकशी या ठिकाणी होणार आहे. गौरव आर्या उद्या NCBसमोर हजर राहणार आहे, NCBकडून त्याची चौकशी केली जाणार आहे. तर गोव्यातून तो फ्लाईटनं मुंबईत दाखल झाला असून NCB उद्याच आर्याला ताब्यात घेऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर आर्यानं रियाला ड्रग्ज पुरवले होते असा त्याच्यावर आरोप होतोय. सीबीआय, ईडी आणि NCBकडून सध्या तपासाला वेग आला असून तीन यंत्रणांकडून तपास सुरू असल्यानं या प्रकरणात नवनवी माहिती समोर येताना दिसतीये. आणि बातमीसह बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा News 18 लोकमत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बातमी आहे मोहरम सणाची. कोरोनामुळे यंदाच्या कडेगावचा ऐतिहासिक असा मोहरम सण देखील साधेपणानं साजरा करण्यात आलाय. कडेगावचा मोहरम हा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानला जातो. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी ताबूत मिरवणूकही काढण्यात आलेली नाही आहे. संपूर्ण देशात आणि राज्यात कडेगावचा मोहरम प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मोहरम निमित्त 14 ताबूत बसवले जातात. त्यापैकी 7 ताबूत हे हिंदू बांधवांचे तर 7 ताबूत हे मुस्लिम समाजाचे असतात. मागच्या 2 शतकांपासून सुरू असलेली ही परंपरा पहिल्यांदाच इतिहासात कोरोनामुळे खंडित झाल्याचं बघायला मिळालं. मालेगाव मनमाड येवल्यातही मातम आणि ताबूत मिरवणूक रद्द करून साध्या पद्धतीनंच मोहरम साजरा करण्यात आलाय. मुस्लिम बांधवांनी ताबूत तयार करून घरातच ठेवले. यावर्षी फक्त 200 ताबूतच तयार करण्यात आले होते. यंदा कोरोनामुळे ताबूतच्या मिरवणुकीची ही परंपरा खंडित झाल्याचं बघायला मिळालं. नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात दरवर्षी 500 हून अधिक ताबूत तयार करून त्यांची मिरवणूक काढण्याची परंपरा आहे, मात्र यंदा फक्त 200 ताबूत तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कोरोनाचा धोका असल्यानं ताबूतांची मिरवणूकही काढण्यात आली नाही, त्यामुळे यंदा मुस्लिम बांधवांनी बकरी ईद प्रमाणेच मोहरम देखील साध्या पद्धतीनं साजरा केलाय. आणि आता नगर जिल्ह्यातून बातमी आहे. अहमदनगर जिल्ह्यात सध्या बिबट्यानं धुमाकूळ घातलाय, त्यामुळे इथल्या नागरिकांना बिबट्याच्या दहशतीमुळे शेतात काम करणं देखील अवघड झालंय. संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ भागातील भारत नेहे यांच्या घराजवळ पिंजऱ्यात असलेल्या कुत्र्याला भक्ष्य करण्यासाठी आलेले 2 बिबटे मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालेत. कुत्रा पिंजऱ्यात असल्यानं तो बचावलाय, मात्र परिसरात 10 ते 12 बिबट्यांचा वावर असल्यानं नागरिक दहशतीत आहेत. तर नागरिकांनी वनविभागाकडे या बिबट्यांना पकडण्याची मागणी केली आहे. तर जुन्नर आणि शिरूर परिसरातही बिबट्याची दहशत आहे. शिरूरच्या सविंदने गावात बिबट्याच्या हल्ल्यात 10 बोकडांचा मृत्यू झालाय, तर 9 बोकडं जखमी झालेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. शेळी फार्म हाऊसला कंपाऊंड असल्यानं झाडावर चढून बिबट्यानं आत प्रवेश करत बोकडांना ठार केलंय. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलंय. वनविभागापुढे आता बिबट्यांना जेरबंद करण्याचं एक मोठं आव्हान निर्माण झालंय. आणि बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससह लगेच परत येतोय. बघत रहा News 18 लोकमत.